ओ देवा देवा, पोट लय स्पॉट झोमून राहिला. आ हो, बापा बापा, बाहेर जा लागणं वाटते. हा, पोट देवा देवा. थंडी कशी लागून राहिली? अम्मा बाई पा, दरवाजा उघडाच आहे, लावून नाही ठेवता येत काय माहित. बाहेर गेले असन बाथरूमले, अन आले न तसे झोपले. सरळच थंडी थंडी हवा येते. चल बापा, दरवाजा लावून देतो. हे तर मस्त अंगावर घेऊन झोपले आहे वाटते, नाव त्याले थंडी नाही लागत. हो ना, थंडी थंडी हवा येते बापा. माय झोप खराब झाली, आता मस्त जाऊन झोपतो. अरे दरवाजा कसा काय लागला? दरवाजा तर उघडा होता. आपोआप लागला का हिची बहीण? शांते अ शांते, आवाज जाते का नाही जात? शांते अ शांते, शांते दरवाजा उघड. शांते अम्मा, हे काय बाहेर आहे का गड्या? मी म्हटलं झोपले हे अंगावर घेऊन. शांते अ शांते, दरवाजा उघड. हो हो उघडतो. दरवाजा तू ना लावला? हो हो मी नसतं लावला दरवाजा. सरळ हवा येणं, थंडी थंडी हवा म्हणून लावला. मी म्हटलं तुम्ही बाथरूमले गेले असाल, आणि उघडच ठेवलं बा. उघडच ठेवलं बा, तर आजूबाजूला पाहता नाही येत मी हाय नाही आहे. हा मला पाहिलं नाही का बेडवर हाय का नाही आहे? आधी ना लावून दिला दरवाजा. काहून काय झालं तुम्हाला? काहून लहानस तोंड बनवलं तुम्ही? हा झोपान, पोट दुखून राहिलं तुमचं. भाजी खाल्ली ना तुम्ही? भाजीनं पोट दुखते. खात काय एकदमच खा, एवढी भाजी नाही खा लागत पोट दुखेपर्यंत. जास्त भाजी नाही खा लागत, हिरव्या भाजीपाला जेवढं पाहिजे जेवढं लागते तेवढंच खा लागते. हो शांते बरोबर बोलली तू, आता भाजीच निघून राहिली ना. लय पोट धुमते, लय पोट धुमते, धाऊ धाऊ जा लागून राहिलं मला संडासाले. अहो काही राव, भुईमुंगाच्या शेंगा म्हणा, मकई म्हणा, हिरव्या भाजीपाला म्हणा, जेवढं आपल्या पोटाला लागते ना तेवढंच खा लागते. नाही तर मग असं होते, हांगी लागली ना आता तुम्हाला. हो शांते, लय पोट दुखते, आता गोळी बी नाही आहे घरी, गोळी घेतली असती तर. निंबू पाणी बनवून देऊ, त्यानंतर थोडस बरं वाटेल तुम्हाला. नाही नाही काहीच नाही पित मी, निंबू पाणी नाही पे, साधं पाणी नाही पे, काहीच नाही पित मी, काही पेतही नाही, काही खातही नाही. काहून काही खात नाही पित नाही, खा ना हरभऱ्याची भाजी. नाही नाही शांती, हरभऱ्याच्या भाजी खाल्ल्यानंच गडबड झालं, आता नाही खात मी, आता नाही खात. कोरभर भाकर दे, थोडीशी भाजी दे, अर्धी भाकर दे, थोडीशी भाजी दे. हा किती खाल्लं तुम्ही? लय मोठा खाऊन घेता एक काय ना, आणि आता बसले हो हो ना हा हा करत, आणि तुमच्या बरोबर माझी झोप खराब करा आता. आता हे काय रात्रभर दरवाजाच वाजन काय बाबा? जाणं येणं चालू राहील काय? अहो आरामात लावा ना दरवाजा, भळ भळ वाजून राहिले. झोप खराब नका करू बरं, झोपू द्या. काय होय ये, फटाके नका फोडू. अरे अरे अरे, अजून झाला का मुली संडासात? आता असं चालून राहील ना रात्रभर भळ भळ दरवाजा वाजवन. स्वतःची तर झोप खराबच खराब करेन, मी झोप खराब करते आता. जाऊ दे, मी बाहेर जाऊनच झोपते आता हॉलमध्ये. चाल बापा, इथं झोपतो, तिकडे काही झोपू नाही देणार मले, नाहीतर 10-10 वेळा अजून दरवाजा वाजवन. झोप नाही झाली म्हणजे थकवा येते, कामात मन नाही लागत, आळस येते, डोकं भारी भारी लागन, डोळे दुखन. जाऊ दे बापा, मी विचार नाही करत आता, चुपचाप झोपतो, मी झोप पूर्ण करतो. यायले जाऊ देतो 10 वेळा बाथरूमात. दरवाजा वाजवा म्हणा नाही तर काही करा, मी आता मस्त झोपतो इकडे हॉलमध्ये. सकाळी मले लवकर उठून कामधंदे करून जायचं आहे बाबाले आणाले. चाल बापा झोपतो आता, किती वाजले ना काय माहित, अंधारात दिसत बी नाही. पोट दुखते बबीता, पाहिजो मग घर. येतो मी उद्या. उद्या या नाही तुम्ही? हो आजच्या आज कशी काय येऊ, आता झालेस किती वेळ लागते ना, काय नाही यातो ना जा लागते, टाईम लागन ना मले. झालेस 3 वाजून जाईल. हो आई मग तिथं जाणं आहे, आणखी चहा नाश्ता गोष्टी माता चालू राहील ना. मग थांबून जा बाई, थांबून जाय बाई. हो मग थांब म्हटल्यावर काय, जातो जातोच म्हणन काय, आता एवढ्या दिवसाबाद चालली तर थांबन मग, रात्रभर थांबन आणि उद्या येऊन जाईन. तसं तर थांबायचं नव्हतं मले, पण यातो ना जाऊन राहिली त्याच्यानं थांबाच लागन. कुठं जावाची तयारी आहे? कुठं जाईन हो, बाबाले आणाले जातो म्हटलं, दिवाळी पासून चालूच आहे. आणतो आणतो, दिवाळीला येणार होते आलेच नाही म्हणून म्हटलं आज जातो आणि घेऊनच येतो बाबाले. असं असं जाण तर घेऊन ये, लई दिवस झाले आले नाही मामाजी, घेऊन ये मग. हो तर तेच म्हटलं बबिताने, आज काही येत नाही म्हटलं मी, मुक्काम करन तिथंच, उद्या येईन मी बाबा संग, तर पाहिजे म्हटलं इले घर. हा काय तर मुक्काम कायले करा लागते, चालणं मी बी तर येऊन राहिलो, संगच जाऊन संगच येऊ.
कुठं जाऊन राहिले तुम्ही? दवाखान्यात जातो म्हटलं, पोट दुखून राहिलं तर गोळी गिळी घेऊन घेईन आणि पोटाची दवाई घेऊन घेईन. असं असं हो. आणि मला कटिंग करायचं आहे तर कटिंग बी करण म्हटलं तर चालत असेल तर चाल, मग घरचीच गाडी आहे. आजच जाणं होते ना आजच येणं होते. चला ना मग, मी मुक्काम नाही करत, गाडी नका लवकर पोहोचतो. हो चाल मग, तिकडच्या तिकडे दवाखाने होते, घुमणं फिरणे होते आणि त्याच्या संघ भेटही होऊन जाते. चाल मग संघ जाऊ. हो हो चला मग, या मग आई. हो हो येतो मग बबिता, आता काही थांबाने लागत मला, आजच जातो आणि आजच येऊन जातो मग. बरं बरं. शांते, गाडी मीन नाही थांबवली, बंद पडली ना गाडी. काय बोलता, आपोआप बंद पडली? काऊन काय झालं गाडीले? काही नाही झालं गाडीले, गाडी चांगलीच आहे, काही नाही बिघडलं, पेट्रोल संपलं गाडीतलं. पेट्रोल संपलं म्हणता, तर घरून गाडी काढली तेव्हा पाहिलं नाही तुम्ही? चेक नाही केलं काय पेट्रोल आहे का नाही आहे? धरली गाडी न चालले. आता मी म्हटलं असं याच्यात पेट्रोल, आता प्रकाश चालवत राहते, प्रकाशले माहित राहते पेट्रोल आहे नाही आहे. आता त्यानं टाकलंच नसन याच्यात तर काय पेट्रोल राहीन? काय माहित बाप्पा, माझ्या नशिबात पागलाची भरतीच होती वाटते. पागलाची भरती म्हणजे? आता मला खरंच नाही माहित याच्यात पेट्रोल आहे नाही आहे. मी म्हटलं असन पेट्रोल म्हणून आणली गाडी. मल काय माहित, मल काय माहित, एकदा विचारायला नाही पाहिजे प्रकाशले, प्रकाश गाडीत पेट्रोल आहे का नाही आहे, टाका लागण गाडी काढायच्या पहिले विचारायला पाहिजे होतं ना त्याले. घरीच तो होता, तो विचारत नाही काही नाही, स्वतः शायने बनता म्हणून हे असं होते. काय करता मग आता, हा पेट्रोल संपलं तर काय करता? काय करायचं आता, जा लागण पायदळ, असं ना सामोर पेट्रोल टाकायचं, टाकून घेऊ. हो आता पेट्रोल पंप आहे ना सामोर माझ्या सासऱ्याचं. सासऱ्याचं म्हणजे बापावर नको जाऊ काय, बापावर नको जाऊ, मी गेलो काय बापापर्यंत, हा बापावर जायची काही गरज नाही. चला आता चुपचाप पायी पायी चाल, मार मग गाडीले धक्का मार, भेटणस इथं कुठं रस्त्यानं, पंचरच्या दुकानात बी राहते पेट्रोल, टाकून देते. तुमच्या संग यालेच नाही पाहिजे होत, मस्त ऑटोनं गेली असती, ऑटोनं आली असती हे परवडलं असतं मले. धक्का मारणं हे कर न हे कर. मार ना मग धक्का, हा दे न धक्का, दे चढावा आहे गाडी नाही चढणार, मार बरं धक्का दे. घ्या धक्का मारा तुम्ही भी. हो हो दे दे धक्का दे धक्का दे. अहो एवढी भारी स्कूटी नाही आहे, धक्का दे धक्का दे धक्का तर देऊनच राहिली ना. चला काहीतरी नाटक करून राहिले, मले परेशान करून राहिले तुम्ही. काय माहित बाप्पा कुठपर्यंत आता पायी पायी चाला लागन. तुमच्या संग येणं म्हणजे टंगळे दुकान होय. चाल ना आता सामोर असं पंचरचं दुकान. चला बाप्पा आता दुसरा उपाय काय आहे? शांते इथं आहे पंचरचं दुकान, याच्या जवळ असं पेट्रोल, तर मी यायला विचारून येतो, तू इथंच थांब दोन मिनिट. इथंच थांब का? इथंच थांबले मी, कुठं चालली पळून? अरे यार प्रेमानं म्हणून राहिलो मी, थांब म्हटलं तू, येतो मी विचारून पेट्रोल आहे का नाही आहे, पण भेटून जाईन याच्या जवळ राहतेस. बरं जा ना तर मग विचारून या. हो हो बिनफालतू थकते नाही हे, स्वतःचे टंगळे दुखवते आणि माझे टंगळे दुखवते त्याच्या बरोबर, अशाही आहे. आता घरीच पाहिलं असतं याय ना, तर आता काही गरज होती का इथपर्यंत पैदल यायची? अजून काही बोलन मी तर लागू नाही देणार, जाऊ दे काही बोलतच नाही. आज पाहतोच नाही यायची गंमत, काय काय करते ना काय काय नाही, तर किती वाजता पोहोचून देते गावाले. तर बोला काकाजी. दादा गाडीतलं पेट्रोल संपलं तर पेट्रोल भेटन काय म्हटलं? हो काकाजी हाय ना, पेट्रोलही आहे डिझेलही आहे सगळंच आहे आपल्याजवळ. शांते अ शांते हाय म्हणते, यायच्या जवळ पेट्रोल बी आहे डिझेल बी आहे, टाकून घेऊ आता. बरं बरं टाकून घ्या ना मग, टाकून घ्या. भैरी झाली काय मी जोरा जोरात आवाज देऊन राहिले, शांते न शांते इच्छा इथं. टाकून घेतो मग 50 रुपयाचं. हे पाय आता म्हणते 50 रुपयाचं टाकतो, आता 50 रुपयाचं पुरते नाही पुरत. अहो 200 रुपयाचं टाका, 200 रुपयाचं. बरं बरं टाकतो टाकतो. दादा दे मग 200 रुपयाचं पेट्रोल टाकून. बरं बरं काका 2 मिनिट थांबा टाकून देतो. पा अशा नाही हे प्रकाशचे बाबा, पेट्रोल संपलं गाडीत पेट्रोल नाही आहे तरी म्हणते 50 रुपयाचं टाकतो, आता 50 रुपयाचं पुरण काय, काही अक्कलच नाही बाबा यायले. आता मग अजून संपलं तर अजून पैदल जा. बरं जाऊ द्या आता पेट्रोल टाकतो आणि जातो बा सामोर, आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा शेवटपर्यंत, आणि चला मग हा व्हिडिओ पूर्ण पाहिजा शेवटपर्यंत. काय म्हणते हो किती टाइम आहे? 2 मिनिट थांबा लागेल फक्त. बरं बरं. बापा बापा देवा देवा, पोट होय का काय होय, लय झोमो झोमो येऊन राहिलं पोट, पटकन घ्या लागण आता गोळी, दवाखान्यात गेल्या बरोबर. खा ना खा,
अजून खा भाजी, मस्त भाजी झाली, मस्त भाजी झाली. हा पोट भरून गेलं पण तुमचं मन नाही भरलं ना काल. खाणं खाणं खाणं, हाय काय भाजी आण मग, हाय काय भाजी आण मग. हा खा तर का हागेपर्यंतच खा. शांती, पहिल्यांदा झालं ना असं मले हागी लागली म्हणून. नाही तर मला हागी नाही लागत, कोणत्याही भाज्या खाईन मला हागी नाही लागत. पण थोडीशी जास्तच झाली वाटते ही भाजी. हो थोडीशीच झाली ते भाजी, तेवढी मोठी भाजी खाल्ली तरी थोडीशीच झाली म्हणते. थोडीशी खाल्ली काय तुम्ही? हा अर्धी भाजी तर तुम्ही एकट्यानंच खाल्ली असाल. काय माहित, आता तुलेच माहित आहे किती खाल्ली ना काय खाल्ली. तर चाल आता तू चुपचाप दवाखान्यात जातो मी पटकन. हो चला. शांती शांती उतर उतर, 5 मिनिट थांब आता, 5 मिनिट थांब. काय झालं आता? थांब 5 मिनिट, आलो मी लवकर. काय थांबा थांबा म्हणता? आता काय रस्त्यानं काय थांबत थांबतच ज्ञान काय बाप्पा? हा बस रस्त्याने हागत हागतच जाण. आता लागली जोरात लागली तर काय करू मग? काय म्हणतो तू, धोतर भरव म्हणत काय? सांग धोतर भरू काय? चांगलं वाटन काय मले? एवढा मोठा माणूस असून धोतर भरण तर चांगलं वाटन काय? जा ना मग आता पटकन, धोतर भरू काय नाही हे भरू काय गोष्टी सांगून राहिले मले. जा पटकन आता. ओरडू नको तो, सांगून दे धोतर भरू काय सांगून दे. मी गाडी नाही थांबत, धोतर भरवतो. तुले धुवा लागल ना मग धोतर. जा बा जा तुम्ही, या लवकर. हा जाचा आपल्याला गोष्टी नका करू इथं, लागली तुम्हाला जोरात. जा मग आता पटकन. लागली म्हणूनच जाऊन राहिलो ना, आता इथं पाणी आहे मस्त. म्हणून मी म्हटली तर पाणी आहे तर थांबून देतो गाडी. समोर मग पाणी राहते नाही राहत, आता इथं मस्त पाणी आहे म्हणून थांबवली गाडी. बर बर जा ना तर मग, जा आता. हो हो आलो मी लवकर. खरंच बाई खरंच खरंच लई मायाड माणूस आहे. आता जसे जसे हे म्हातारी होऊन राहिले ना तसं तसं याचं डोकं काम नाही करत वाटते. आता घरून निघाले तर गाडीत पेट्रोल आहे नाही आहे तेही नाही पाहत. आले गाडी घेऊन, चाल मग पैदल शांती चाल. आणलं मले पैदल चालत चालत. हा आणि इकडे आलो नाही आलो, पेट्रोल टाकलं नाही टाकलं गाडीत, आता येले हागू लागली. मले तर वाटते आज घरी जावाले जाता जाता संध्याकाळच होईन. आता हे 10 वेळा गाडीत थांबून राहिले ना, इथं गाडी थांबू दे तिथं गाडी थांबू दे. आता 2 वेळा तर झालंच, आता समोर सांगता नाही येत किती वेळा थांबवते गाडी. सगळे येणारे जाणारे मले म्हणत असं काहून उभी आहे बाई एकटी? मला चांगलं नाही वाटत असं उभं राहिले. गाड्या घोड्या चालू राहते चांगलं वाटतं का असं रस्त्यात उभं राहिलं? बस स्टँडवर उभं राहिलं तर एवढं बेकार नाही वाटत, पण असं मनातच उभं राहिले चांगलं नाही वाटत बाप्पा. कसं तर कसं वाटते. 5 मिनिट थांब 5 मिनिट थांब, झालेच नाही आता यायचे 5 मिनिट. कितीक वेळ लावते ना कितीक वेळ नाही. तर संघ जाऊ ना संघ जाऊ, आणलं मले संघ जाऊ जाऊ करत. एकटी आलेस तिथे परवडलं असतं. झाले तुमचे 5 मिनिट? हो झाले ना 5 मिनिट. हो झाले ना 5 मिनिट झाले. हा 5 मिनिट होऊन राहिले काय आता, 15 मिनिट झाले. बरं आलो ना आता, चाल ना मग चाल निघून जाऊ. पहिले तुम्ही सरळ सरळ सांगून द्या मले आणखी समोर किती वेळा गाडी थांबवणार आहे तसं मले पक्क पक्क सांगा. आता समोरचं मले काय माहीत काय होणार आहे ना काय नाही. हा समोरचं भविष्य दिसते काय आपल्याला, समोर काय आहे काय नाही. हा मले काय माहीत आता किती वेळा गाडी थांबणं काय नाही. तर बरं असं आहे काय, म्हणजे याचा अर्थ तुम्ही गाडी थांबवणार असाय समोर. तर एक काम करा तुम्ही एकटेच जा, मी आता ऑटो बिटो येईन तर चालली जातो ऑटोनं, पण तुमच्या संग नाही येत मी. आता तुम्ही 2-3 वेळा गाडी थांबवन तर 15-15 मिनिट 15-15 मिनिट मी काय अशीच उभी राहू काय पागलासारखी तुमची वाट पाहत. असं असं म्हणजे माय पोट दुखून राहिलं ते नाही दिसत तुले, तू उभी आहे तुले पागलासारखं वाटून राहिलं ते दिसते नाही. म्हणजे कशी आहे तू? कशी आहे तू? मी अशीच आहे मग, तुमच्या बरोबर मी पागल नाही बनत. मी काय म्हणतो तुम्ही चालले जा गाडीनं, मी जातो ऑटोनं, माय टेन्शन नका घेऊ. घरी पोचल्यावर लावतो मी तुम्हाला फोन. पहिले दवाखान्यात जा जा गोळी वोळी घेऊन घ्या, आणि मग कटिंग करायचं आहे काय तर करून घे जा, आणि मग ये जा घरी. शांते नाही थांबत ना मी गाडी, आता सरळ आपण दवाखान्यात जाऊ चाल मग. अहो राहू द्या ना राहू द्या, तुमचं काही सांगता नाही येत. अजून तुम्ही गाडी थांबा बाबा, मी नाही येत आता. माय बाई ऑटो येऊन राहिला, चाल मी ऑटो चालली जातो. शांते चाललीस काय मग ऑटो? हो ऑटोनच जातो मी, तुमच्या संग काही येत नाही. जा तुम्ही आरामात ये जा. बरं जायले काले, आता नाही येत म्हणतात काय जबरदस्ती आहे काय? जाय मग ऑटोतच जाय. थांब रे दादा थांब थांब. बरं बरं या काकू बसा. हो बापा बसू दे, येतो म्हटलं मी. हो हो ये ये. काय माणूस बापा हागेपर्यंत खाते, खाणं ना हागणं खाणं ना हागणं, खात खा ये
सकाळी आईनं रात्रीच्या रात्री झोप खराब करून ठेवली. 10 वेळा येणं जाणं खटखट खटखट दरवाजा वाजवत होते. तेव्हाही झोप खराब करून ठेवली आणि आता जातानी इथं थांबू दे गाडी, तिथं थांबू दे गाडी. काय माणूस आहे बाबा, आज माझा दिवसच खराब गेला यायच्या ना, जाऊ दे आता. मी म्हटलं आता घरची गाडी आहे तर मस्त येणं जाणं होऊन जाते एका दिवशी, पण आता काय असं येणं होईल, आता याटोनं जाऊन राहिली, कधी पोहोचन कधी येईन, संध्याकाळच होईन, राहू देतो. एक काम करतो, आजच्या दिवशी मुक्कामच करून घेतो बाबाच्या घरी. चला मग आता चालले मी बाबाच्या घरी, बाबाले भेटाले. आणतो म्हटलं आता 8-10 दिवसासाठी माझ्या घरी पाहून बना, लई दिवस झाले बाबा आले नाही. दिवाळीत बी आणतो आणतो म्हटलं पण आलेच नाही बाबा, आता मीच चालली आणाले. चला मग उद्या भेटू आपण नवीन भागात नवीन व्हिडिओत. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटू नवीन भागात. धन्यवाद.